कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर वाघरकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस कर्मचारी सर्व पत्रकार यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात जवळ 100 ते 150 जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे। या शिबिराचे उद्घाटन शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संजीव सातव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले। यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, उपनिरीक्षक सचिन इंगळे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, राजेंद्र सालकर, महेश जोशी, शैलेश शिंदे, हाफिज शेख, मोबिन खान, योगेश डोखे, अनिल दीक्षित, बिपिन गायकवाड, श्याम गवंडी आदींसह पत्रकार पोलीस कर्मचारी उपस्थित होते। गेल्या वर्षभरामध्ये कोरोना महामारीच्या आजाराने जगभर थैमान घातले होते। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन अतोनात प्रयत्न करीत होते, त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही करण्यात आले। यावेळी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे यासाठी शहरात पोलीस प्रशासन तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून पत्रकार बांधव देखील आपले कार्य पार पाडत होते। हे कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याची काळजी घेताना दुर्लक्ष केले जाते, यामुळे अनेक आजाराला सामोरे जावे लागते। मात्र डॉक्टर राजेंद्र वाघडकर यांनी काळाची गरज ओळखून सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केले, तेही मोफत। हे त्यांचे कार्यस्तुत्य असून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आभार मानले आहे। या शिबिरात मोफत रक्तदाब, मधुमेह, ECG, खोकला, दमा, फुफ्फुसाची कार्यक्षमता, हृदय तपासणी करण्यात आली। तालुका पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस अंमलदार अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य शिबिर डॉक्टर वाघडकर जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य सुविधा तपासणी या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय सातव सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सदरचं आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी पत्रकार, पोलीस, त्यांच्या फॅमिलीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि सर्वांची आरोग्य तपासणी, त्याच्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी, त्यानंतर ECG, त्याच्यानंतर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, सर्दी खोकला, ॲलर्जिक आजार आणि इतर असणारे म्हणजे मोठे आजार, कुणाला जर हार्ट डिसीज असेल, कुणाला कॅन्सरसारखा आजार असेल, तर त्या विषयाच्या अनुषंगाने तपासणे आणि मार्गदर्शन डॉक्टर वाघडकर हॉस्पिटलच्या वतीने त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। डॉक्टर वाघडकर यांनी त्यांच्या हॉस्पिटलची संपूर्ण टीम मोफत आरोग्य तपासणीसाठी या ठिकाणी उपलब्ध केली। त्यांचं सर्व साहित्यासह या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत। मी डॉक्टर वाघडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो आणि त्यांनी खरोखर एक अतिशय माणुसकीचं दर्शन या माध्यमातून घडवलेलं आहे, त्यांना धन्यवाद द्यावे तितके कमीच आहे असं मी मानतो। आज 2 फेब्रुवारी 2021 रोजी इथे ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एक आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। आता शिबिराचा उद्देश असा आहे की साधारणतः मागील एक वर्ष हे करोना प्रभावामध्ये पूर्ण जगाने आपला देशही त्यामध्ये होता आणि आपलाही त्याच्यामध्ये समावेश झाला, तर ह्या करोनातून आपलं जनजीवन हे पूर्वपदावर येत असताना जे करोना वॉरियर्स आहे त्याच्यामध्ये आपले पोलीस बंधू, पत्रकार बंधू, हेल्थ वर्कर यांचाही समावेश होता। त्यामध्ये दुर्दैवाने काही लोकांना इन्फेक्शन झालं, दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यूही झाला, परंतु जनजीवन पूर्वपदावर येत असताना या सर्व लोकांची आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून एक प्री हेल्थ चेकअप आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। ह्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तपासणी आपण इथे करत आहोत। सर्वप्रथम बॉडी मास इंडेक्स, त्यामध्ये हाईट, वेट, त्यानंतर ब्लड प्रेशर तपासणी, त्यानंतर रक्त शर्करा म्हणजेच ब्लड शुगर लेवल, त्यानंतर पल्मोनरी फंक्शन टेस्ट, त्यामध्ये फुफ्फुसाची क्षमता तपासली जाते। आता या पल्मोनरी फंक्शन टेस्टचं वैशिष्ट्य असं आहे की कोविड होऊन गेलेल्या व्यक्तींसाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता ही किती आहे, फुफ्फुस जर वीक असेल तर त्यांना आपण काही व्यायाम औषधं आपण त्याकरता देणार आहे, त्यानंतर त्यांनी काळजी काय घ्यायची ह्या या टेस्ट मार्फत आपल्याला कळणार आहे। या जोडीला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम
ही तपासणी इथे केलेली आहे. बऱ्याचदा बऱ्याच व्यक्तींना हृदयाचा हा विकार असतो आणि तो बाहेरून जाणवत नाही, पण हा इलेक्ट्रोकार्डिओग्रामद्वारे काही अंश आपल्याला समजतो आणि त्याच्यावरती आजच आपण पावलं उचलू शकतो. शिबिराचा उद्देश असा आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे जाणारच आहोत, परंतु त्यापूर्वीच आजार होऊ नये याची काळजी घेणं किंवा प्री हेल्थ चेकअपमध्ये सुरुवातीला आजाराचं निदान होऊन त्याच्यावरती उपचार व्हावा म्हणून हा शिबिर आपण इथे अरेंज केलेला आहे. या शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव आणि त्यांचे सर्व कुटुंबे यांच्यासाठी आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर निदान झालं आहे. काही व्यक्तींना डायबिटीज असल्याचं ते निदान झालं आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्रामद्वारे आपण हार्टचे जे काही ब्लॉकेजेस वगैरे आहेत का त्याची पूर्वकल्पना आपल्याला याच्यामधून मिळत आहे. तर पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव आणि त्यांचे कुटुंबीय हे या शिबिराचा लाभ घेत आहे आणि त्यांच्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून वागळकर जनरल हॉस्पिटल आणि वृंदावन डायग्नॉस्टिक सर्व्हिस यांच्यातर्फे हा कॅम्प आयोजित केला आहे आणि आमचाही त्यामध्ये सहभाग होतो आहे म्हणून याचाही आम्हाला आनंद आहे. हे शिबिर यशस्वी होण्याकरिता डॉक्टर राजेंद्र वागळकर, डॉक्टर संदीप मुरुमकर, जावेद शेख, अमृत पाटील, रवी वागळकर, अक्षय त्रिभुवन, गोविंद जाधव, विजय घोडेस्वार, तुषार पोळ, काजल बैसाने, ऋतुजा कांबळे, विशाखा आहेर, स्नेहल साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.